नमस्कार, आपलं स्वागत आहे। तर मी आज करणार आहे मिरचीचं लोणचं। तर त्यासाठी मी कवळ्या घ्यायच्या नाहीत, मिरच्या, निब्बर मिरच्या घेतल्या आहेत। मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे, तर त्याला उभी चीर देत आहे। उभी चीर करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो। सर्व मिरच्या मी आता उभ्या चीर देऊन करून घेणार आहे। अर्धा किलो मिरची घेतली आहे मी। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता। आता सर्व मिरच्या मी उभ्या चीर देऊन घेतल्या आहेत। तर आता मसाला घेऊया। आपण 3 लिंबू पण घेतले आहेत, ते पण कापून घेतले आहेत। 1/2 वाटी मीठ घेतलं आहे, 1/2 वाटी मोहरी पावडर घेतली आहे, 2 चमचे मेथी पावडर घेत आहे, 2 चमचे हळद घेत आहे, 2 चमचे जिरे पावडर घेणार आहे। हा सर्व मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। आता त्या मिरच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं। काही बायका फार आळस करतात मिरच्या व्यवस्थित भरण्यासाठी, वरूनच टाकतात, त्यामुळे मिरचीचं लोणचं लवकर खराब होतं। तर सर्व मिरची भरूनच घ्यायची। हे मिरचीचं लोणचं वर्षभर टिकतं अशा पद्धतीने केलं तर। तुम्ही खातेवेळेस याच्यावरती तेल घालून पण घेऊ शकता, पण मला तर अशा पद्धतीनंच केलं तर आवडतं आणि व्यवस्थित राहतं ते। आता सर्व मिरच्या मी भरून घेत आहे। आता माझ्या मिरच्या भरून झालेत। आता सर्व मसाला मिक्स करून ते लिंबू पण मध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा, आपला मसाला मिक्स करून झाला आहे, ते सर्व भरून झालं आहे। आता काचेची बाटली घेतली आहे मी हवाबंद, त्याच्यामध्ये सर्व मी मिश्रण भरत आहे। आपलं हे लोणचं 4 दिवसांनीच लगेच तयार होतं, आणि आपलं हे मिरचीचं लोणचं जेवणामध्ये असेल तर जेवणाला खूप चव येते। आपल्याकडे भाजी वगैरे नसली तर पटकन आपल्याला हे घेऊन खाता येतं। साधी जरी भाजी असली तर मिरची असल्यामुळे चव येते, खूप छान लागतं हे। तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। आता हे 4 दिवस कुठेही तुम्ही फ्रीज नसलं तरी बाहेरही ठेवलं तर चांगल्या पद्धतीनं तयार होतं लोणचं, खराब होणार नाही। तर आपलं 4 दिवसानंतर लोणचं तयार झालं आहे। बघू शकता किती छान दिसत आहे, खूप छान चवदार लागतं। काही जण याला तेल घालून करतात, तेल घालून करायचं नाही, अशा पद्धतीने करा, वर्षभर टिकतं हे। त्यात लिंबू घातल्यामुळे खूप छान चव येते, आंबटसर, तिखटपणा कमी होतो। आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।